नमस्कार, सुनीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तळलेले मासे. मासे कसे बनवतात? अनेक जण बनवतात पण त्यांना असे कडकपणा येत नाही. तर मग आता सध्या पावसाळा सुरू झालेला आहे तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मासे उपलब्ध झालेले आहेत. तर आज आपण ही रेसिपी कशी बनवली ते पाहूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तेही पाहूयात. चला तर मग आता त्यासाठी काय काय घेतलं आहे पाहूया. त्यासाठी आपण घेतलेले आहे हलवा मासे. हे जवळजवळ 2 ते 2.5 किलो हलवा मासे आहेत. आता ते आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याला काय काय मसाला लागणार ते पाहूया. त्यासाठी आपण घेतलेली आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, मीठ. त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी घेतली आहे लाल मिरची पावडर, त्यानंतर लाल कलर, त्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लावर घालण्यासाठी 2 ते 3 वाटे घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये घेतला आहे मटण मसाला टाकण्यासाठी. आता यामध्ये आपण 2 अंडी घालणार आहोत आणि 1 लिंबू घालणार आहोत. आता आपण प्रथम मसाला मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा आपण मका पावडर पूर्ण सगळी घेतलेली आहे 2 ते 3 वाट्या. त्यामध्ये सर्व मसाले घालून घेतले आहे. मिरची, अद्रक, लसूण हे बारीक केलेलं, त्यानंतर लाल मिरची पावडर, लाल कलर, त्यानंतर मटण मसाला, 2 ते 3 अंडी, पुन्हा परत 1 लिंबू घातलेला आहे. आता आपण हा मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम जास्तही पाणी टाकायचं नाही आहे, जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळही ह्याचं मिश्रण तयार करायचं नाही आहे. आता तोपर्यंत आपण एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया. आता आपला मसाला हा या प्रकारे तयार झालेला आहे. त्याला आपण भिजवून व्यवस्थित 10 ते 15 मिनटं मुरण्यासाठी ठेवलं होतं. आता त्यामध्ये आपण मासे टाकून घेऊया. या मिश्रणामध्ये मला थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामुळे मी नकळत थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे. आता या माशांना व्यवस्थित हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आणि हे मासे सोडायला चालू करायचे आहेत. एक एक या प्रकारे आपण हे मासे सोडून घेणार आहोत आणि तेलाला पूर्ण चांगलं कडकच केलेलं पाहिजे. या प्रकारे त्यांना एकदा हलवून घ्यायचं आहे आणि एक बाजू त्याची झाली की लगेच त्याला पलटी करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. जास्तही मोठ्या गॅसवर ही मासे ठेवायचे नाही आहे, नाहीतर वरचं आवरण जास्त लवकर होऊन जातं आणि आतले मासे हे कच्चेच राहतात. त्यामुळे मिडियम फ्लेमवरच हे मासे तळायचे आहेत. आता तुम्ही पाहू शकता आपले मासे हे दोन्ही साईडनी व्यवस्थित झालेले आहेत. आता हे आपण काढून घेणार आहोत. या प्रकारे आपले मासे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकतात किती सुंदर आणि असे कडक तयार झालेले आहेत मासे. आणि त्याबरोबर चाट मसालाही घ्यायचा आहे खाण्यासाठी आणि लिंबासोबत तर अतिशय सुंदर लागतं ते खायला. तर तयार आहे आपली हलवा माशांची रेसिपी. या प्रकारे मासे बनवले की कुरकुरीत आणि कडक मस्त तयार होतात आणि अंड्याने याला जास्त कुरकुरीतपणा येतो, त्यामुळे अंडेही घालायचेच आहे. आता चाट मसाल्याबरोबर हे मासे खायला घ्यायचे आहे. तर मग हलवा माशांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.